चला आता आपण समन्वय म्हणजे काय ते पाहू। कोणत्याही बहुपेशीय सजीवांमध्ये विविध ऊती संस्था व अवयव संस्था कार्यरत असतात। या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील विविध उद्दीपने यांमध्ये योग्य समन्वय असेल तरच तो सजीव आपलं जीवन सुरळीतपणे जगू शकतो। यावरून आपण असं म्हणू शकतो की विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण होय। तर विविध क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय। यामुळेच सजीवांची सुयोग्य वाढ आणि विकास होतो। पुढील कृती पाहू। भाज्या असलेली एक पॉलिथिनची पिशवी शीतकपाटातून म्हणजेच रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढा। 5 मिनिटांनंतर पिशवीतून भाजी बाहेर काढा आणि पिशवीच्या आतील बाजूला स्पर्श करून पहा। तुम्हाला काय आढळेल? तुम्हाला आतमध्ये बाष्प आढळेल आणि पिशवी आतून ओली झालेली असेल। वनस्पती त्यांच्या मुळांच्या सहाय्याने जमिनीतील खनिजयुक्त पाणी शोषून घेतात। ही प्रक्रिया घडून येण्यासाठी आधी वनस्पतींतून पाण्याचे उत्सर्जन होणे जरुरीचे असते। पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या या क्रियेला बाष्पोत्सर्जन असं म्हणतात आणि ही क्रिया वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जक अवयवांकडून केली जाते। पानांवरील पर्णरंध्रांद्वारे बाष्पोत्सर्जनाची क्रिया घडून येते। या क्रियेनंतर लगेचच रोपामध्ये रसावरोहण होते आणि शोषलेल्या खनिजांचा चयापचयाच्या विविध क्रियांमध्ये वापर केला जातो। या सर्व क्रिया होण्यासाठी ती वनस्पती ज्या जमिनीत वाढते त्या जमिनीत खनिजयुक्त पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं जरुरीचं असतं। याप्रमाणेच विविध प्रक्रिया प्राण्यांमध्येही एकाच वेळेस घडून येत असतात। आपण डोळ्यांनी अन्न बघतो, आपले हात ते अन्न उचलतात आणि आपल्या तोंडात घालतात। दात आणि जीभ यांच्या सहाय्याने तोंडातील घासाचं चर्वण केलं जातं। लाळ ग्रंथीतून स्त्रवलेल्या लाळेतील विक्रे या अन्नात मिसळली जातात। पुढील जैवरासायनिक प्रक्रियेसाठी अन्न जठरामध्ये पाठवले जाते। तिथे जटिल अन्न घटकांचे ग्लुकोज, अमिनो आम्ले, स्निग्ध आम्ले यांसारख्या साध्या अन्न घटकांमध्ये विभाजन होतं। पचन झालेलं अन्न रक्तात शोषलं जातं तर न पचलेलं अन्न उत्सर्जित केलं जातं। म्हणजेच पचन, शोषण, अभिसरण आणि उत्सर्जन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत। ग्लुकोज आणि स्निग्धामले यांपासून ऊर्जा मिळवण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो। हा ऑक्सिजन श्वसनाद्वारे पुरवला जातो। वरील उदाहरणावरून असं स्पष्ट होतं की विविध अवयव संस्था या एकाच वेळी अतिशय सुसूत्र पद्धतीने कार्य करत असतात। थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की सजीवांच्या शरीरातील सर्व परस्परावलंबी जीवन प्रक्रिया घडवून आणणारे विविध अवयव व अवयव संस्था यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे। समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकांमुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते। कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये सुयोग्य समन्वय असणं आवश्यक आहे। प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारची यादृच्छिकता म्हणजेच रँडमनेस असता कामा नये। या संस्थांचे परिणामकारकरित्या नियंत्रण व समन्वय केले गेले पाहिजे। यामुळे सजीवाला स्थैर्य प्राप्त होते आणि त्याची स्थिर अवस्था राखली जाते। कोणत्याही सजीवात शरीराचे तापमान, जलपातळी, विकर पातळी इत्यादींमुळे बाह्य पर्यावरणातील उद्दीपनांमुळे होणाऱ्या
आंतरिक प्रक्रियांमध्ये सुयोग्य समन्वय असणे अत्यावश्यक आहे. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते. यालाच समस्थिती म्हणजेच होमिओस्टॅसिस असे म्हणतात.